ताजा अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. नमस्कार, स्पीड न्यूज मध्ये मी कल्याणी. आता अगदी महत्त्वाची बातमी समोर येते. कोरोनाचा धोका पूर्णपणे टळला नसतानाच गेल्या काही दिवसांपासून कोल्हापुरात चिकनगुनिया आणि डेंग्यूची साथ वाढत आहे. महापालिकेच्या वतीनं या दोन्ही साथीचे आजार आटोक्यात आणण्यासाठी मोहीम राबवण्यात येत आहे. गेल्या 8 दिवसांपासून शहरातील विविध ठिकाणी कीटकनाशक फवारणी केली जात आहे. गेल्या 8 महिन्यापासून कोरोना संसर्गाने थैमान घातले असताना आता चिकनगुनिया आणि डेंग्यू या दोन साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. गेल्या महिन्याभरात या दोन्ही साथीची लक्षणे दिसणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. नागरिकांकडून अनावश्यक पाण्याचा साठा केला जात असल्याचं महापालिकेच्या वतीनं करण्यात आलेल्या सर्वेक्षणात दिसून आलं होतं. यानुसार महापालिकेच्या आरोग्य पथकाच्या वतीनं विविध भागात घरातील पाण्याचा साठा निर्गत करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. दरम्यान शहरातील अपार्टमेंट, व्यावसायिक इमारतींच्या बेसमेंटमध्ये कीटकनाशक फवारणी करण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या ताफ्यात दुचाकी वाहनांची संख्या वाढवली होती. गेल्या 2 दिवसापासून दुचाकीच्या द्वारे कीटकनाशक फवारणी करण्याचं काम गतीनं सुरू झालं आहे. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छतेचे महत्त्व नागरिकांना पटलं असलं तरी अनावश्यक पाणी साठा डेंग्यू आणि चिकनगुनियाला कारणीभूत असलेल्या डासांची पैदास करतात. त्याचप्रमाणे नागरिकांकडून रस्त्याच्या कडेला कचरा टाकला जातो, त्या ठिकाणी देखील अस्वच्छतेमुळे तसेच पाणी साठून राहिल्यामुळे डेंग्यू आणि चिकनगुनियाला निमंत्रण देणारे विषाणू तयार होतात. यासाठी महापालिकेने कीटकनाशक फवारणी मोहीम सुरू केली असून डिसेंबर अखेर कोल्हापुरातील सर्व परिसरात ही मोहीम सुरू राहणार असल्याचं महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलं आहे. रोजच्या ताज्या बीटसाठी पाहता स्पीड न्यूज लाईव्ह 24 चे लाईव्ह स्टे अपडेट. धन्यवाद. We'll be right back.